मित्रांनो, एक अत्यंत इंटरेस्टिंग लेक्चर या ठिकाणी आज आपला असणार आहे. बघा, मन म्हणजे काय. तुम्ही अशा स्वरूपाचा या ठिकाणचा टॉपिक पहिल्यांदा बघत असाल की अरे मन म्हणजे काय असा मी कधी विचारच केला नाही. मित्रांनो, तुम्ही राज्यसेवा, कंबाईन, पोलीस भरती, सरळ सेवा कोणती स्पर्धा परीक्षा द्या, ज्या ठिकाणी मराठी व्याकरण आहे त्या ठिकाणी मनीवर तुम्हाला प्रश्न असणार. मग मनीबद्दल आम्हाला काय माहित आहे, मन म्हणजे नेमकं काय हे आम्हाला समजून घ्यायचंय. मन हा एक अत्यंत मनोरंजक असा विषय आहे. आपण व्यवहारात ज्या काही वेगवेगळ्या म्हणी वापरत असतो, जसं करावे तसे भरावे, बघा मन आहे, किंवा गाढवाला गुळाची चव काय, मन आहे, ओके, अशा अनेक म्हणी. मन म्हणजे काय, म्हणीचा अर्थ या ठिकाणी तुमच्या लक्षात येतोय, मन म्हणजे शहाणपणाने भरलेले वचन. जे काही अनुभवांच्या गाठी आहेत त्या गाठींमधून जे काही वाक्य तयार झाले मित्रांनो, त्यांना आपण म्हण म्हणतो. करावी तशी भरावी, जसं तुम्ही त्या ठिकाणी कार्य करणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे परिणाम त्या ठिकाणी भोगावे लागणार. एका ओळीमध्ये साध्या सोप्या त्या ठिकाणी शहाणपण भरलेलं असतं, त्याला आपण म्हण म्हणतो. ज्ञानाचा आपल्याला बोलताना लिहिताना अनेक प्रसंगी वापर करता येतो या म्हणीमधील, आणि आपले बोलणे लिहिणे अधिक प्रभावशाली करता येतात. बघा, ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की अलंकारामुळे भाषेला शोभा येते, भाषेला सौंदर्य प्राप्त होते, त्याच पद्धतीने मित्रांनो म्हण सुद्धा भाषेला सौंदर्य आणते. भाषेचं ते भूषण आहे, भाषेचा तो दागिना आहे. ओके, आता बघा या ठिकाणी आपण म्हणतो शब्द म्हणजे वज्राहूनही कठीण. काय शब्द म्हणजे वज्राहूनही कठीण आणि फुलाहूनही कोमल, असं जे म्हटलं जातं ना ते शब्दांच्या अर्थासाठी म्हटलं जातं. आता आपण बघूया की मनीचे वेगवेगळे अँगल नेमके काय आहेत, आणि हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल ना, तुम्ही या लहान लहान बाबी हा अभ्यास केलाच पाहिजे. ते घोकंपट्टी कोणतं तरी एक पुस्तक घ्यायचं मार्केटमधील, आणि ते आपलं कळेनं वळे आपलं चालले रट्टा मारायचा धंदा, ते उद्योग बंद करा. समजून घ्या, समजून घेतलं की तुम्ही कधीच विसरणार नाहीत. मन म्हणजे काय, तर मन म्हणजे लक्षात ठेवण्यास योग्य असे ज्ञानवचन. काय ज्ञानवचन हा शब्द, दिव्याखाली अंधार या म्हणीमध्ये ज्ञान साठवलेले आहे, ज्ञान सामावलेले आहे हे लक्षात घ्या. अनुभव आणि शहाणपण हे या म्हणीमधून डोकवत आहेत. काय महत्वाचं आहे, दिव्याखाली अंधार. मन म्हणजे काय, म्हणी म्हणजे काय, या ठिकाणी म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी असं एक अत्यंत चांगलं यमक जुळवलं गेलेलं आहे. आणि मला वाटतं हे इंटरेस्टिंग आहे, पुढे आपण बघूया आणखी म्हणीचा प्राण काय असतो, तर लोकसंमती. मित्रांनो महत्वाचं आहे, फक्त म्हणी पाठ करणं महत्वाचं नाहीये, त्याच्या मागचा हा मतदार तर महत्वाचे, लोकांनी त्याला मान्यता दिलेली असली पाहिजे. म्हणीचा वारंवार उपयोग करणे हेच त्या वचनातील ज्ञानाच्या खरेपणाची निदर्शक असते. जसं आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे, या म्हणीमध्ये काय आहे की थोडे थोडे एकत्र करून तुमचा खूप मोठा त्या ठिकाणी ज्ञानाचा असेल, पैशाचा असेल, पुण्याचा असेल साठा तयार होत असतो. म्हणीचा आपण बोलताना लिहिताना त्या ठिकाणी वापर जो करतो त्यालाच जनसंमती असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा काय, पुढे म्हणीचा आणखी एक वैशिष्ट्य, म्हण ही चटकदार पद्धतीने ज्ञान देते. चटकदार म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी आनंद वाटतो ती म्हण उच्चारताना, तुम्हाला असं वेगळं काही तिथे वेगळी प्रयत्न करावे लागत नाही. तिचे शब्दामध्ये खुमारी असते, अंतकरणावर छाप पाडण्याची किमया असते, हे लक्षात घ्या. बघा, चोराला चावला विंचू, चोर करीना हू किचू. आता काय इंटरेस्टिंग म्हण आहे, म्हणजे मी मित्रांनो मी रिअली सांगतो, मी 10 वर्षापासून या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय, खूप सारं वाचन मी केलंय, मात्र पहिल्यांदा वाचतोय. तुमच्यापैकी किती जण आहेत की त्यांनी पहिल्यांदा ही म्हण वाचलेली आहे कोणत्याच पुस्तकात नाही, ती मोरावळांबे आणखी काय काय बरेच पुस्तकं तुम्ही मार्केटमधली कोणती बघा, कुठे आहे ही म्हण, नाहीये, सांगा मला पुस्तकाचं नाव, या पुस्तकात ही म्हण आहे म्हणून. क्रमिक पुस्तकात आहे, मग आम्ही वाचतो का, हे वाचलंच पाहिजे. चोराला चावला विंचू, चोर करीना हू किचू, म्हणजे निंद्य कर्म करणाऱ्यावर एखादे संकट आले तर ते बाहेर सांगता येत नाही, अशा पद्धतीचा या म्हणीचा अर्थ. इंटरेस्टिंग मित्रांनो, अत्यंत इंटरेस्टिंग आहे, आणि मला हे आवडतं. नवीन नवीन जे आपल्याला माहीत नाहीये त्याचा अभ्यास करणं ज्या विद्यार्थ्याला आवडतं ना, तो खरा विद्यार्थी. नाहीतर मग चालले परीक्षेसाठी घोकंपट्टी करणं चालू आहे, त्याच्यामध्ये आनंद काही नाहीये. ते बैलाला कसं आपण त्या ठिकाणी झुंबतो आणि मग त्याला पर्याय नसतो, ओढायचा आहे तो त्या ठिकाणी नांगर, तसं नाही पाहिजे आम्हाला. आम्ही आनंद घेतला पाहिजे, आम्ही जे काम करतोय ना
त्या कामामध्ये आम्हाला आनंद वाटला पाहिजे. मला जसं शिकवण्यामध्ये आनंद वाटतो तसं तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये आनंद वाटला पाहिजे. बेचैन झालं पाहिजे. हातात पुस्तक नसलं ना तर करमायला नको आपल्याला. तो खरा विद्यार्थी. म्हणी म्हणीत अर्थाच्या मानाने शब्द थोडे असतात. बघा अत्यंत कमीत कमी शब्दामध्ये फार मोठा अर्थ याच्यातून कळतो. अर्थ संकोच वारंवार वापराने अशिक्षिताला सुद्धा या ठिकाणी ही मन कळत असते आणि त्याच्यामुळे ती सर्वश्रुत होऊन जाते. म्हणीसाठी खूप शिकलेला असावं लागत नाही किंवा खूप त्या ठिकाणी असं अर्थबोध होण्याची गरज नसते. सहज त्याचे अर्थ लक्षात येतात. नाकापेक्षा मोती जड. एखाद्याने आपल्या योग्यतेपेक्षा जर अधिक डामडौल केला तर त्याचं हसं होतं किंवा ते हास्यास्पद ठरतं हे या ठिकाणी या म्हणीतून दर्शविलं जात आहे. तर हे अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो आपण वर म्हणी बघितल्या. ओके आता थोडंसं तुमच्यासाठी गृहपाठ आहे. या ठिकाणी इयत्ता 9वीतला आहे. मात्र बघूया तुम्ही किती हुशार आहात. म्हणजे तुमच्यातले बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं, अरे मी 12वी पास झालोय, मी ग्रॅज्युएशन झालोय, मी पोस्ट ग्रॅज्युएशन झालोय, माझं डीएड झालं, माझं बीएड झालं. बघूया किती जणांना उत्तर देता येत आहेत. ओके बघा एक सोपा प्रश्न. डौलदार गिरीशिखरे धापाच टाकू लागतात या विधानातील अलंकार ओळखायचा आहे. सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. मग कळेल मला की आपण घोकंपट्टी करणारे किती आहेत या ठिकाणी आणि ओरिजिनल अभ्यासवाले किती आहेत. घोकंपट्टी कोणाला म्हणतो मी, ज्यांनी पाठच करून ठेवली फक्त उदाहरण बस. त्याच्यातला अर्थ कळत नाही, काही नाही काही नाही, ते घोकंपट्टीवाले रट्टा मारणारे ते चालणार नाही. इथे त्याच्यातला अर्थ, त्याच्यातून तुम्हाला अर्थबोध झाला पाहिजे आणि मग तो अलंकार ओळखता आला पाहिजे. हे ज्याला जमलं तो खरोखर अभ्यासू विद्यार्थी आणि तो खरा अभ्यासाचा आनंद घेणारा विद्यार्थी. पुढे आता पुढचे या प्रश्नांची उत्तर द्यायची. बघा वेगळ्या अर्थाचे शब्द तुम्हाला ओळखायचे आहे. आता मित्र म्हटलं की तुमच्या लक्षात येतं दोस्त, मैत्री, सखा आणि सोबती. याच्यामध्ये मैत्री हा शब्द वेगळा आहे. मित्र म्हणजे दोस्त, मित्र म्हणजे सखा, मित्र म्हणजे सोबती, बरोबर. मैत्री वेगळा. मग आता मला सांगा रस्त्यासाठीचा वेगळा शब्द कोणता. वाट, मार्ग, पादचारी आणि पथ वेगळा. पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. याचे कमेंट जे करणार ना ते शेवटपर्यंत लेक्चर्स बघतात असे ते विद्यार्थी मी समजतो, बरोबर. पर्वत, पर्वतामध्ये वेगळं काय मला सांगा बरं. म्हणजे समानार्थी शब्द नसलेला. नग, गिरी, शैल आणि शिखर. आणि त्यातला जो वेगळा आहे ना मग त्याचा पुन्हा वेगळा काय अर्थ होतो ते मला सांगा. दोन नंबर खाली तुमच्याकडे तुम्ही असं कमेंटमध्ये टाका. एकचं उत्तर हे आहे वेगळं, दोनचं हे आहे. तीन ज्ञानी, ज्ञानीसाठी काय येतं. सुज्ञ, सुकर, डोळस आणि जाणकार वेगळा शब्द सांगा. इंटरेस्टिंग आहे, इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. हे तुम्हाला इतर कुठेही भेटत नाही. हे क्रमिक पुस्तकामध्ये या ज्ञानाचा अपाट असा साठा आहे. मात्र आम्हाला वाचायला वेळ नाहीये. पुढे डौल वेगळं काय आहे. जो माहेर, दिमाग, रुबाब आणि काळजीसाठी वेगळं काय आहे. चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर. चला तुमच्या उत्तरांची वाट पाहतोय. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि आपलं जे STIRCP ॲप्लिकेशन आहे, तुम्ही जर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर त्या ठिकाणी विविध पद्धतीचं स्टडी मटेरियल, विविध कोर्सेस, विविध अपडेट्स तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याची लिंक खाली देतो. त्या ठिकाणून ती ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपला अभ्यास सुकर करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.